बांधकाम विभागाकडून बनवण्यात येणारा गावाचा आराखडा हा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच बनवावा, अन्यथा पुढील सभेमध्ये मोठे वाद होतील असा इशारा पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत दिला. कसाल इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही सभा झाली. यावेळी पंचायत समिती सेस फंडातून कसालला 1,00,000 रुपये देण्यात आले. तालुका ठिकाण वगळता पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती अन्य तालुकावासियांना व्हावी यासाठी वर्षभरात पंचायत समितीची एक मासिक सभा ही पंचायत समितीमध्ये न होता अन्य ठिकाणी घेतली जाते. कसाल इथल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इथं शुक्रवारी ही सभा झाली. यावेळी सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, कसालच्या सरपंच निलिमा पारकर आदी उपस्थित होते. कसाल शाळेतल्या मुलांनी सुरुवातीला स्वागत गीत म्हटलं, त्यानंतर सभापतींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी या सर्वांचं कसाल ग्रामपंचायतीच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. तसंच उपस्थित पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधू या सर्वांचं यावेळी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सभेला सुरुवात करण्यापूर्वी पंचायत समिती सदस्य संपदा पेडणेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही दिवसांपूर्वी बामणादेवी एसटीवर असणाऱ्या चालकानं ड्युटीवर असताना दारू पिऊन 40 ते 50 प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला होता. त्याच्यावर लवकरच कारवाई करण्यात यावी, तसंच सर्व गाड्या वेळेवर सोडाव्यात जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत अशी सूचना एसटी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी 20 मिनिटं फक्त आपल्या योजनाच वाचवून दाखवत होते. लोकप्रतिनिधींना बोलण्यास वेळच देत नव्हते, त्याच्यामुळे मिलिंद नाईक संतप्त झाले. बांधकाम विभागाकडून बनवण्यात येणारा गावाचा आराखडा हा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच करावा, अन्यथा पुढच्या सभेमध्ये मोठे वाद होतील असं अरविंद परब यांनी खडसावून सांगितलं. तापसरीनं गेल्या काही दिवसांमध्ये जे थैमान घातलं होतं त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र जी मेहनत घेतली त्याबद्दल अरविंद परब यांनी त्यांचं अभिनंदन केलं. 10 वर्षांपूर्वी इंदिरा आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरं बांधून देण्यात आली होती ती आता कमकुवत बनली आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुलांना जो पोषण आहार दिला जातो तो चांगल्या प्रतीचा दिला जावा अशा सूचना सभेत करण्यात आल्या. तसंच पंचायत समितीच्या सेस फंडमधून 1,00,000 रुपये कसाल गावाला देण्यात आले. सायली केसरकर, कोकण 9, कुडाळ.